मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी 1 फेब्रुवारीपासून 8 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। हे काम 3 महिने सुरू राहणार असल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणाचं वेळापत्रक विस्कळीत होणार आहे। विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल आणि दुरुस्तीचा दुसरा टप्पा 2017 सुरू होणार आहे। याआधी 2016 पहिल्या टप्प्यात 40 दिवसात दुरुस्ती करण्यात आली होती। या काळात 2100 उड्डाणं रद्द केली होती। आता दुसऱ्या टप्प्यात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 दरम्यान दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक व्यस्त असलेल्या या विमानतळावरील मुख्य धावपट्टीवरून दररोज सुमारे 800 विमानांची ये जा होते। मुख्य धावपट्टीला पर्याय म्हणून लहान धावपट्टीचा वापर करण्यात येईल। लहान धावपट्टीच्या कमी क्षमतेमुळे दररोज 70 ते 80 विमानं रद्द झाल्यामुळे तिकीट दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।